विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेली, वित्त विना सूत्र खसले, एवढे अनर्थ एका विद्येने केले। महात्मा ज्योतिराव फुले हे दलितांच्या दुःखाला व दैन्याला वाचा फोडणारे पहिले भारतीय होते। अतिशूद्र समजल्या जाणाऱ्या अस्पृश्य समाजातील मुलींसाठी शाळा काढणारे ते स्त्री शिक्षणाचे जनक होते आणि म्हणून बाबासाहेबांनी त्याला गुरुस्थानी मानले होते। तर चला करू पहिला नमन ज्योतिबाला, ज्यानं स्त्री मुक्तीला जन्म दिला। पहिला
घेऊन महाराजांनी गडाला रायगड हे नाव दिले. बघा बघा किती मोठा महाराजांचं मन. सूर्य तसं सर्वांना समान प्रकाश देतो, तसेच आपल्या प्रजेला शिवाजी महाराजांनी समान वागणूक दिली. शिवबाजी शौर्याच्या कथा सांगू किती आता. एक एक कथा जशी बिजली, एक एक कथा जशी बिजली, शिवरांच्या शौर्यानं सजली, शिवरांच्या शौर्यानं सजली, रक्ताना धरणी माय बिजली हजी जी जी, रक्ताना धरणी माय बिजली हजी जी जी, रक्ताना धरणी माय बिजली हजी जी 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 जी. अहो जर तुमच्या
गौतम बुद्धांनी दिलेल्या पंचशिलेवर आधारित जगात 78 राष्ट्र बौद्ध मय आहे. अहो पंचशील म्हणजे तरी काय? पाणाती पाता वेर मणी सिक्खा पदंग समाधिया. मी प्राणी मात्रच्या हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. अदिन्न दाना वेर मणी सिक्खा पदंग समाधिया. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. कामे सुमित्चा चारा वेर मणी सिक्खा पदंग समाधिया. मी काम वासनेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मूसावादा वेर मणी सिक्खा पदंग समाधिया. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. सुरामे रयम जप माद ठाना वेर मणी सिक्खा पदंग समाधिया. मी व्यसनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. त्या भीमरायाने दिला एक जीवन मार्ग भला पंचशीलच तारील तुला काय शेजारी न सके बाई. 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 प्रतिकूल परिस्थितीत हा महामानव केवळ अस्पृश्यांच्या उद्धारासाठी झिजत नव्हता, तर अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी झुंजावत होता. महाविद्वत्ता आणि चारित्र्याच्या बळावर तलवारी पेक्षा धारदार झाला होता आणि संघर्ष करत होता. हा महामानव विश्व चिरंतर कार्य करत होता हे आठवलं म्हणजे ऊर दाटून येतो. डोळ्यात अविरत अश्रूंचा वर्षा होतो. मनात येत हा महामानव केवळ नेता नव्हता, तर कोटी कोटी दीन दुबळ्यांना उरापोटाशी धरणारा मायबाप होता आणि म्हणूनच तो दलितांचा राजा होता. सावली.
देशातील तळागाळातील शेवटपर्यंतच्या माणसाला जगण्यासाठी एक प्रचंड श्वास दिला घटनेच्या रूपाने. सर्व प्रकारचे समान अधिकार दिले घटनेच्या रूपाने. परंतु काही मनुवादी लोक घटनेची मूळ चौकट बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. अरे घटनेनं कोणाचं घोडं मारलंय? ज्या घटनेने संपूर्ण जगात भारत देशाचा सन्मान वाढवला हा काही घटनेचा दोष झाला? एका दलित समाजातील मायावती सारखी कर्तृत्ववान महिला चार वेळा मुख्यमंत्री झाल्या हा काय घटनेचा दोष झाला? एक महिला असूनही इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान झाल्या हा काय घटनेचा दोष झाला? आणि एवढंच नव्हे तर बहुजन समाजातील प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या आणि हे झालं केवळ भारतीय राज्य घटनेमुळे. आणि हाच काय घटनेचा दोष झाला का? कशासाठी घटना बदलण्याचा प्रयत्न चालू आहे? जे लोक घटना बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना आमचं ठणकावून सांगणं आहे. अरे नका बदलू घटना आणि नको तिसे मोजमाप. अरे नका बदलू घटना आणि नको तिसे मोजमाप. कारण तो लिहिणारा होता तुमच्या बापाचा बाप. तुमच्या बापाचा बाप. न फाला न फरशी न खाव पाय
थी। गांधी ने सत्याग्रह से नमक को बचाया, तिलक ने स्वराज्य हक को बचाया, मगर मेरे भीमराज ने संविधान लिखकर इस देश को बचाया। अवतर हनुमान नीलगिरी पर्वत उचला तर हातावर, कृष्णा ने डोंगर उचला हाताचे एका करंगळीवर, पण माझा भीमान देश उचलला एका पेनाच्या टोकावर। आले किती गेले सारे चकना चूर झाले, आले किती गेले सारे चकना चूर झाले। माझा भीमान देश उचलला एका पेनाच्या टोकावर। Let's go.
भीम के लगते जिगर, भीम के लगते जिगर, आधे इधर आधे उधर, भीम के लगते जिगर।